गणपती बाप्पा म्हणत आता गणरायाचा आगमनाला सुरुवात झाली आहे. आपण सध्या ठाण्यातील वसंत विहार या ठिकाणी आहोत आणि स्वतः सुप्रिया पाठारे यांचे कुटुंबीय सद आता गणपती जे होते गणराय या ठिकाणी त्यांच्या घरी घेऊन चालले आहेत. या ठिकाणी ढोल ताशाची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. पण नक्कीच गणरायाचं आगमनानंतर एक आनंदाचा क्षण या ठिकाणी दिसून येतो. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सुप्रिया पाठारे यांची. काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या करोना काळामध्ये उत्साहाचं वातावरण होतं, आता सध्या आता उत्साहाचं वातावरण जर ज्या पद्धतीचं दिसतंय ठाण्यात असेल मुंबईत असेल महाराष्ट्रात कसं बघताय? गणपती म्हटलं हे की उत्साहाचं वातावरण हे असतंच. म्हणजे इतकं मोठं आपल्यावर संकट येऊन गेलं तरी त्यावेळेला लोकांनी घरी जरी होते तरी त्यांच्या त्यांच्या परीने का होईना पण गणपती आणले किंवा घरात ज्या मूर्त्या होत्या त्याची पूजा केली. पण गणपती हे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणारच आणि मोदक महत्त्वाचे. कुटुंब या ठिकाणी गणपती सगळेजण आहेत, माझा भाचा भाची मुलं नवरा त्याचे मुलगा त्याचे मित्र सगळेच जण. म्हणजे तो माझा परिवार खूप मोठा आहे. म्हणजे जसा आपला स्टार प्रवाहाचा परिवार खूप मोठा आहे तसा माझाही परिवार खूप मोठा आहे. त्याच्यामुळे सगळेजण अगदी आवर्जून येतात आणि आता तर काय अशी जय्यत तयारी म्हटल्यावर सगळेजण येणारच. नक्कीच एकीकडे स्टेज म्हणा कुटुंब म्हणा आणि गणेशोत्सव आगमन आहे सर्वच बघायला लागतात गृहिणी म्हणून कसं बघताय? आहे थोडीशी ता म्हणजे दगदग तसं नाही म्हणणार कारण ॲक्टिंग ही माझं म्हणजे काम करणं हे ही माझी आवड आहे. आणि मला असं वाटतं की ज्या कामात तुमची आवड असेल ते काम करताना तुम्हाला कधी थकायला नाही होत. आता राहिला प्रश्न हॉटेलचा की आधी फूड ट्रक होतं आता महाराज हॉटेल झालं खेवरा सर्कलला ठाण्यात. आणि जेवण करणं बनवणं स्वयंपाक करणं लोकांना खाऊ घालणं ही सुद्धा आवड आहे त्यामुळे त्याच्यातही मी थकत नाही. मग काय आता राहिलं त्याच्यामुळे सगळ्याच कामामध्ये असं होतं की हां मला येतं. प्रवाहाची सिरियल जी असते त्या तुमचा एक रोल आहे कसं बघताय सर्व कुटुंबियाकडे? ॲक्च्युली खरं सांगितलं तर माई आणि सुप्रिया पाठारे ह्या प्रचंड अशा भिन्न व्यक्तिमत्व आहे. कारण माई अशी काही झालं तरी बिचारी डोळ्यात पाणी आणणार सगळ्यामुळे काळजी करणं सगळ्यांना खाऊ घालणं हे माई आणि सुप्रिया पाठारे सेम आहे. पण जरा म्हणजे मी जरा थोडीशी अशी आहे आणि माई थोडीशी अशी आहे त्याच्यामुळे ते जरा वेगळं त्यामुळे करायला पण मजा येते आणि सगळ्यांना आवडते. मी आता कालच औरंगाबादला जाऊन आले तेव्हा खूप बायका अशा माई 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 करून ओरडलं अप्पू कुठे आहे शशांक कुठे आहे असं सुद्धा बोलत होतं. त्यामुळे लोकं बघतात कारण खूप गोड सिरियल आहे. एकदम नातेसमजे आपल्या एकत्र कुटुंबावर सिरियल आहे त्यामुळे लोकांना वाटतं त्या ह्या गोष्टी की हे असायला पाहिजे. आता परिस्थितीनुसार म्हणा किंवा काही गोष्टी आता मुलं इथे आहेत बाहेरगावी आहेत आई वडील इथे आहेत तर त्या गोष्टी थोडंसं त्यांना त्यामुळे ते रिलेट करतात. म्हणजे काही सीन असे झाले ना की त्यांचं सुद्धा अरे हां आमच्या घरी पण असंच व्हायचं आमच्या घरी पण असंच झालं होतं. सो असं वाटतं की त्यामुळे का होईना त्यांना एक आनंद आपण देतो आहे त्यामुळे खरं तर स्टार प्रवाहाचे मी धन्यवाद करेन. च्या वतीने खास करून यात आरतीचं ताट देखील ठेवण्यात आलं आरतीचं पुस्तक देखील ठेवणं कशी एक नियोजन करण्यात आलं खूप छान 300 लोकांना आता त्यांनी तुम्ही बघाल तिकडे किती सगळेजण वाटत आहेत मला सुद्धा दिलं आहे मला माझ्याकडे सुद्धा आहे त्याच्यामुळे खूप छान उपक्रम आहे. आणि ते म्हणजे कसं म्हणे की घराघरात जातात मनामनात जातात आणि सगळ्या कुटुंबांमध्ये असतात म्हणूनच स्टार प्रवाहाचं कुटुंब खूप मोठं आहे. संदर्भात काय आव्हान कराल एक गणेश मंडळांना आणि अनेक ठिकाणी देखावे देखील असतात त्या संदर्भात देखील काय? हो खूप मोठमोठे देखावे आहेत आणि खूप गर्दी होते लोकांकडे. फक्त मिरवणुकीत जाताना लहान मुलांना घेऊन जाऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या बाकीच्यांची पण काळजी घ्या. खूप कधीकधी चेंगराचेंगरी होते खूप मोठमोठ्या मिरवणूक निघतात पण स्वतःची काळजी घ्या म्हणजे प्रत्येकजण स्वतःची काळजी घेतल्यावर ते छान होणार. बाप्पाबरोबर कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे तू काय सांगशील या संदर्भात? बाप्पाला चांगलाच वाटतोय आनंद मला. तू काय बोलशील? मला खूप एक्साइटमेंट होते दरवर्षी सारखी कारण खूप मजा येते मावशीकडे येते तेव्हा आणि आमच्या घरी नसतो त्यामुळे इकडेच एन्जॉय करायला भेटतो आम्हाला म्हणून खूप मजा येते. मावशीचा गणपती म्हणजे त्यांच्यासाठी खूप खास असतो त्यामुळे अगदी शाळेला दांडी मारायला लागली तरी चालेल पण गणपतीला येणार. म्हणजे हा तर माझा भाचा आहे हा तर म्हणजे नैतिक तर अरे कधी येणार यार गणपती चल ना यार हा 10-15 दिवसापासून त्याचं चालूच असतं. म्हणजे गणपती कधी येणार मला लवकर जायचं हे त्याचं असतं. मोदकाबरोबर काय फराळ काय करणार? खूप आहे खूप गोष्टी असतात जेवण खाणे अळूवड्या म्हणू नका. आता माझी बहीण घरी अळूवड्या करते आहे आज मी शूटिंगला असल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावर आहे. दुसरी बहीण येणार आहे त्या सगळ्याच गोष्टी नीतावाणी म्हणा आमिर हडकरची बायको वर्ष म्हणजे हे सगळेजण इतके घरातले अर्चना नेवरेकर माझी बहीण सगळेच जण इतके जण म्हणजे उत्साहात असतात ना की कधी एकदा गणपती येतो आणि कधी एकदा भेटतो आणि ती मजा करतोय आपण. नक्कीच या ठिकाणी पाठारे कुटुंबाचं कितवं वर्ष आहे हा गणपतीचं आणि कशाप्रकारे आनंद साजरा?
आनंद तर दरवर्षीच आम्ही साजरा करत असतो, कारण गणपती आला सर्वांच्याच घरी आनंद होतो, असं नाही की कोणाकडे आनंद होत नाही असा। हे आमचं 18वं वर्ष आहे, माझी मुलगी जेव्हा 2 ते 3 वर्षाची होती त्या दरम्यान आम्ही हा गणपती चालू केला, त्यांच्या दोघांच्या हट्टापायी, आणि आज ते 18 वर्ष कसं निघून गेलं आम्हाला अजून कळत नाही। 18 वर्ष चालू आहे, 17 वर्ष निघून गेलीत, आज खूप खूप आनंद असतो। हे जे 1.5 दिवस आम्ही त्याची सेवा करतो, म्हणजे तो आमच्याकडनं सेवा करून घेतो, याचा आम्हाला प्रचंड आनंद असतो, आणि ती एनर्जी आम्हाला वर्षभर टिकून असते। TV9च्या प्रेक्षकांना कशाप्रकारचा तुम्ही शुभेच्छा द्या? TV9च्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा। खूप मोदक खा, कारण हे 1.5 दिवस, 5 दिवस, 10 दिवस एवढेच असतात गणपती वर्षातून एकदा येतात, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी कमी खा पण मोदक खा। सुप्रिया पठारे बघू शकता या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात ते आता गणरायाला आपल्या घरी घेऊन चालले आहेत, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठा आनंदाचा उत्सव या ठिकाणी दिसून आहे। सहकुटुंबियासोबत ते आता गणरायाला घेऊन आपल्या घरी घेऊन चालले, म्हणून महाराष्ट्रासह मुंबई ठाणेचं अनेक ठिकाणी आता गणेशरायाला आगमन आता व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे नक्कीच मोठा आनंदाचा उत्सव या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळे नागनाथसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।